सध्या जो तो सरकारी योजनेचा लाभ मिळावा म्हणून धडपडत असतो, कुणाला आर्थिक पॅकेज हवं असतं तर कुणाला कर्जमाफी। यावर्षीच्या महापुरानं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी व्यापारी यांचं अतोनात नुकसान झालंय, काहींचे संसारही उद्ध्वस्त झालेत। त्यातून सावरण्यासाठी राज्य सरकारनं मदत जाहीर केली आहे। ही आर्थिक मदत आपल्याला मिळावी म्हणून अनेक जण प्रयत्नशील आहेत, पण अशा परिस्थितीतही मला सरकारी योजनेचा लाभ नको असं म्हणणारे लोक समाजात आहेत। मी सक्षम आहे त्यामुळे मला सरकारी योजनेचा कोणताही लाभ नको असं म्हणणाऱ्या एका व्यक्तीवर टाकलेला बी न्यूजचा हा प्रकाश झोत। 2019 पेक्षाही विनाशकारी महापूर यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यानं अनुभवला। अनेकांचे संसार पाण्यात बुडाले तर कित्येक व्यापाऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं। तुफान पाऊस आणि महापुरात काही घरंही कोसळली। पूर ओसरल्यानंतर शासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आणि त्यामुळं तलाठी कार्यालयात वर्दळ वाढली। पुरामुळं आपलं मोठं नुकसान झालंय, त्यामुळं जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी अनेक जण प्रयत्न करू लागलेत। पंचनाम्याच्या यादीमध्ये आपलं नाव यावं यासाठी खटाटोप होतोय। कधी एकदा आपल्या बँक खात्यावर शासकीय अनुदान जमा होतंय याची वाट पाहिली जातीय। अशावेळी पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावातील बापू कुंभार यांनी मात्र जगावेगळी भूमिका घेतलीय। 97 वर्ष वय असलेले आणि एकटेच राहणारे बापू सखाराम कुंभार यांनी चक्क पूरग्रस्त म्हणून मिळणारी मदत नाकारलीय। खरं तर या अवलियाची कथाच वेगळी आहे। आजवर अनेकदा कोलोली ते कोल्हापूर असा 35 किलोमीटरचा प्रवास ते चालत करायचे। आजपर्यंत कधीही अंगाला साबण न लावता केवळ माती लावून आंघोळ करणारा हा अवलिया। आतापर्यंत एकही इंजेक्शन किंवा औषधाची गोळी घेतलेली नाही, कोरोनाला तर जवळपासही फिरकू दिलं नाही। अशा या बापू कुंभार यांच्या घरात 24 जुलै रोजी रात्री 1 वाजता पुराचं पाणी घुसलं। बघता बघता घरात 9 ते 10 फूट पाणी चढलं। पाणी वाढतंय हे पाहून त्यांनी घराच्या माळ्यावर राहणं पसंत केलं। दुसऱ्या दिवशी तलाठी, सरपंच आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बापू कुंभार यांची पुरातून सुटका केली। 27 जुलैला पूर ओसरला आणि गावात पंचनामे सुरू झाले। बापू कुंभार यांच्या घराचंही काही अंशी नुकसान झालंय। लाभार्थी यादीमध्ये बापू कुंभार यांचं नाव लागलं, पण स्वाभिमानी बापू कुंभार यांनी तडक तलाठी कार्यालय गाठलं आणि अजून मी जिवंत आहे, मला काहीही झालेलं नाही, मला कसलीही नुकसान भरपाई नकोय असं सांगून टाकलं। खरं तर ज्यांचं पुरामुळं कसलंही नुकसान झालेलं नाही अशी काही मंडळी सुद्धा पूरग्रस्त म्हणून शासकीय मदत लाटताय। शहरातील अनेक अपार्टमेंट्सच्या वरच्या मजल्यावरच्या फ्लॅटधारकांचं महापुरानं काहीही नुकसान झालेलं नाही, पण अशी सुशिक्षित मंडळी सुद्धा शासनाकडून मिळणारे पैसे सोडत नाहीत। पण त्याचवेळी कोलोलीमधल्या 97 वर्षाचे बापू कुंभार परिस्थितीनं गरीब असले तरी मनानं मात्र श्रीमंत आहेत। माझ्यापेक्षा ज्यांचं महापुरात जास्त नुकसान झालंय त्यांना शासनानं मदत द्यावी अशी त्यांची भावना आहे। त्यामुळं शासनाची मदत नको म्हणणारा हा कदाचित पहिला लाभार्थी असेल। त्यामुळंच कोलोली गावातील जाधव परिवाराच्या वतीनं बापू कुंभार यांचा सत्कार करण्यात आला। येत्या 15 ऑगस्टला बापू कुंभार यांच्या हस्ते तलाठी कार्यालयात ध्वज फडकावला जाणार असल्याची माहिती तलाठी KD पाटील यांनी दिली आहे। सध्याच्या स्वार्थी जगात इतका प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान जिवंत ठेवणं शक्य आहे का असा जर कुणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर म्हणजे कोलोलीतील बापू कुंभार हे आहेत। बी न्यूजसाठी कोलोलीहून किरण मस्कर।